श्री गुरुदेव दत्त, दत्तप्रबोधिनी पब्लिकेशनच्या श्री काळाभैरव महात्म्य आध्यात्मिक अनुसंधान आदमी कुलदीप निकम आपले हार्दिक स्वागत करतो. आज आपण श्री काळाभैरव महात्म्याला अनुसरून अशा काही महत्त्वाच्या रहस्यमयपूर्ण अशा आध्यात्मिक अनुसंधानाची काही विषय आपण तुमच्या समक्ष आज आपण प्रस्तुत करणार आहोत, जिथे श्री काळाभैरव सरकारची तुमच्या जीवनात होणारी जी काही हस्तक्षेपाची जी भूमिका आहे आणि जी तुम्हाला तुमच्या हिताला अनुसरून जी तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला एका सद्मार्गावर घेऊन जाणारी आहे, त्यासाठी जे जे महत्त्वाचे जे काही पैलू आहेत साधनेचे, काळभैरव नाही सांगितले त्याच्या माध्यमातून, ते तुमच्या समक्ष आज आपण व्यक्त करणार आहोत. ह्या पैलूंमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या ज्या वेळेला काही साधकांनी आम्हाला श्री काळभैरवनाथाच्या माध्यमातून ज्या वेळेला काही प्रश्न प्रकट केले, त्या त्या वेळेला श्री काळभैरवनाथाचं जे काही स्वरूप आहे, हे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी सगळ्यात पहिले श्री काळभैरवनाथाची जी उत्पत्ती आहे या संदर्भात तुम्हाला मी सुरुवातीची काही माहिती तुम्हाला मी सांगू इच्छितो. श्री काळभैरव दैवत हे शंकराचं पाचवं सगळ्यात उग्र असं रूप आहे, जे शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून प्रकट झालेलं आहे. बरं, हे प्रकटी करण्यामागचा जो शंकराचा भगवान शिव शंकराचा जो अभिप्राय आहे तो असा होता की भगवान शिव नेहमीच महासमाधीत असल्या कारणाने त्यांचे जे काही शिवभक्त आहेत किंवा त्यांचे जे पंडाल आहेत भक्तिमार्गातले, तर त्या भक्तिमार्गातले जे काही त्यांचे पंडाल आहेत आणि त्यांचे जे काही शिवदत्त शिव साधक आहेत, त्यांच्या हाकेला त्वरित अविलंब धावून जाणारे जे शिवरूप आहे ते श्री काळभैरवनाथ आहे. आणि श्री काळभैरवनाथाचं जे प्रकटीकरण झालेलं आहे ते शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून झालं असल्या कारणाने त्या आधारे श्री काळभैरवनाथाला शंकराचा तिसरा डोळाही म्हटलं जातं, जे मुळात स्वभावाने 11 अवतारांपैकी सगळ्यात उग्र अवतार आहे. पाचवा अवतार जो श्री काळभैरवनाथ म्हणून आपण त्याला सर्वाठाई पूजतो, सर्वाठाई बघतो. या काळभैरवनाथाच्या नामामध्ये म्हणजे श्री काही ठिकाणी श्री काळभैरवनाथाचं नामस्मरण सुद्धा केलं जातं. मग श्री काळभैरवनाथाच्या नामस्मरणामध्ये त्याची काही यौगिक जी अभिव्यक्ती आहे ती कशा पद्धतीने आपल्या अंतरी आपली स्फुरली पाहिजे ती तुम्ही अतिशय सुस्पष्ट आणि सुबद्ध पद्धतीने तुम्ही समजून घेतली पाहिजे. सगळं प्रथम श्री काळभैरवनाथ हे दैवत भ्रमणकारी दैवत आहे, अर्थात ते एका ठिकाणी स्थानबद्ध होत नाही. ते जसे नाथांचं जे सगळीकडे जो निजानंद गमनाचा जो काळ असल्या कारणाने ते सर्वतोपरी भ्रमण करत असतात, तसे श्री काळभैरवनाथ सुद्धा पाताळ आणि मृत्यूलोक या दोन्ही लोकांमध्ये देवाचं जे काही भ्रमण आहे ते सर्वतोपरी 24/7 देवाचं भ्रमण अनायासे सुरू असतं सूक्ष्मदेहाने. मग या भ्रमणाच्या कार्यामध्ये जे नामस्मरण आहे काळभैरवनाथ, तर श्री काळभैरवनाथ हा जो शब्द आहे हा शब्द काही कुठल्या व्यक्तीला अनुसरण हा तत्वाला अनुसरण शब्द आहे. श्री काळभैरवमध्ये सगळ्यात पहिले श्री म्हटलं तर ते परमात्म्याच्या कार्यकरण भावाचं ते एक प्रतिरूप आहे. श्री जे आपण श्रींची पूजा करतो अर्थात दत्ताची पूजा करतो ते त्या श्री स्वरूपात बनलं जातं. काळ म्हणजे मानवी जीवनाला अथवा जे 84 लक्ष योन्या आहेत त्या योन्यामध्ये प्रत्येक देहाचा जो अंत हा काळा ग्राही असल्या कारणाने त्या काळाचं जे आपल्या देहातील जे स्थान आहे जो नाहतनाद आहे त्या नाहतनाद म्हणजे तो काळाचा जो सहभाग आपल्या जीवनामध्ये आहे, तर त्या काळाचे जे सद्गुरू आहेत काळाचे जे अधिपती आहे जे भवसागरामध्ये जे शिव आणि शक्तिस्वरूपामध्ये संयुक्त विद्यमाने जे विराजमान आहेत त्यांना श्री काळभैरव म्हटलं गेलेलं आहे. श्री म्हणजे जे मुळातच कार्यकारण भाव जसं मी तुम्हाला स्पष्ट केला, काळ म्हणजे जे आपल्या जीवनातलं जे काळग्रसित होणारी जी काही आपली जी काही अवस्था आहे कालांतराने मृत्यूपश्चात आपल्याला जे काही अनुभव ते. आणि तिसरं भैरव म्हटलं तर ते भवसागरात शिव आणि शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने जी शक्ती स्वरूपात सूक्ष्मदेहाने भ्रमण करते तिला श्री काळभैरव असं म्हटलं गेलेलं आहे.
मग श्री काळभैरवनाथाचं स्वरूप कसं आहे? श्री काळभैरवनाथाचं एकंदर स्वरूप हे बालस्वरूपामध्ये देवाला भजलं जातं, लहान मुलाच्या स्वरूपात देवाची पूजा केली जाते आणि तिन्ही गुणांमध्ये देवाची साधना होते. सर्वप्रथम त्याची साधना जी सर्वोत्कृष्ट जी सद्गुरूंच्या माध्यमातून जी काही भविष्य जी केली जाते भविष्यामध्ये किंवा जी करण्याची कोणाला इच्छा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क केला तर आम्ही त्याला समजवूच. पण श्री काळभैरवनाथची सेवा ही तीन स्वरूपात केली जाते, एक सात्विक, एक राजसी आणि एक तामसी वृत्तीने केली जाते. सात्विक मार्गाने जी काळभैरवनाथाची जी सेवा केली जाते त्याच्यामध्ये भक्ती मार्गाचा अवलंब आहे. भक्ती मार्गातून अनपेक्षितरित्या अतिशय निराकार अर्थात निर्विकार वृत्तीने श्री काळभैरवनाथाची साधना केली जाते. राजसी वृत्तीमध्ये अमुक हेतू दृष्टी ठेवून म्हणजे अमुक हेतूच्या प्राप्तीसाठी देवाला तंत्रस्वरूपाने भजलं जातं. तंत्रस्वरूप म्हणजे त्याच्यामध्ये डांबर तंत्रसुद्धा येतात, त्याच्यामध्ये शाबर तंत्र आहे, त्याच्यामध्ये स्मशान तंत्र येतात, त्याच्यामध्ये अघोर तंत्रातून सुद्धा काळभैरवनाथाची साधना केली जाते. आणि ह्याच्यामध्ये काळभैरवनाथाची जी काही प्रकटीकरण आहे ती निरनिराळ्या स्वरूपाची आहे. शेवटी ते परमेश्वर आहे, परमेश्वर त्याच्या वृत्तीने साधकाच्या समक्ष ते प्रकट होतं साधकाच्या भावाला अनुसरून. त्याच्यामुळे ते परमेश्वराचीच ती अभिव्यक्ती आहे. हे झालं राजसी. झालं तामसीमध्ये काळभैरवनाथाची खूपच वेगळी साधना केली जाते. त्याच्यामध्ये अशा बऱ्याच साधना आहेत ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. त्या साधनेचा साधना बोलल्याही जाणं ते चुकीचं आहे, कारण की आम्ही दत्तमार्गी असल्या कारणाने आम्ही त्या तामसी वृत्तीमध्ये आम्ही कधीही स्वेच्छेने सुद्धा हस्तक्षेप नाही केलेला, काही आम्हाला करण्याची कधी बुद्धीही झाली नाही. त्याच्यामुळे त्या तामसी वृत्तीमध्ये इतकंच मी सांगू शकतो की अशा काही गोष्टींचं सेवन केलं जातं ज्यांचा विचार आपण संसारिक मनुष्य करू सुद्धा शकत नाही. अशा काही ठिकाणी बसून साधना केल्या जातात ज्या साधनेने भैरवनाथांची प्राप्ती केली जाते भैरव स्वरूपात प्राप्त होऊन, म्हणजे भैरव आणि भैरवीच्या संयुक्त विद्यमाने काळभैरवनाची सेवा केली जाते. ते सुद्धा देवाचे विविध रूप आहेत, त्या पद्धतीने त्या रूपातून काळभैरवनाची प्राप्ती केली जाते. मग त्यातून मग ते पुढे महाकाल भैरव वगैरेची प्राप्ती होणं ते पुढचा विषय झाला. बरं, आता हे झालं तुमच्या काळभैरवनाथाच्या प्राप्तीला अनुसरून जे त्या देवाचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये सात्विक स्वरूपात जर तुम्हाला देवाची जर साधना करण्याची इच्छा असेल तर देव हे मुळातच जे तुम्ही आता जे फोटोमध्ये बघत असाल त्या स्वरूपामध्ये अतिशय सुंदर स्वरूपात देव दिसतो आणि शंकराच्या स्वरूपाला प्राप्त आहे. फक्त देवाच्या पायी दोन श्वान आहेत. हे दोन श्वानामध्ये पहिलं जे श्वान आहे त्याला आपण वेळ असं म्हणतो आणि दुसरं जे श्वान आहे त्याला आपण काळ असं म्हणतो. बरं, वेळ जे श्वान आहे ते म्हणजे कोणावर कधी कुठली वेळ यायची आहे, चांगली वेळ यायची आहे की वाईट वेळ यायची आहे, हे त्या श्वानावर अवलंबून आहे. दो श्वान देवाच्या आज्ञेवर चालतो आणि दुसरा जो श्वान आहे तो कालमृत्यू आणि अकाल मृत्यूच्या स्वरूपात सर्वत्र विराजमान असतो. आणि कोणावर मृत्यू काल यावा, अर्थात कालमृत्यू कोणाचा व्हावा किंवा कोणाचा अकाल मृत्यू व्हावा यासाठी तिकडे तो श्वान काळभैरवनाथाच्या आज्ञेवरती सर्वत्र भ्रमण करत असतो.